पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आणि PMRD आयुक्त यांचं पुण्याच्या विकासाविषयी काय व्हिजन आहे, भविष्यातलं पुणे ते कसं पाहतात हे जाणून घेण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघानं या 3 अधिकाऱ्यांबरोबर वार्तालाप आयोजित केला होता. पाहूया काय व्हिजन मांडलंय पुण्याचा प्रत्यक्ष कारभार हाकणाऱ्या या अधिकाऱ्यांनी. सातारा रस्त्याचं काम रिलायन्स इन्फ्रा अतिशय अनप्रोफेशनल पद्धतीनं करते. पार्किंग पॉलिसीची पुणेकरांनी धास्ती घेऊ नये. सुरुवातीला फक्त लक्ष्मी रोड सारख्या भागात ही पॉलिसी राबवली जाईल, तीही प्रायोगिक तत्वावर. हायपरलूप वाहतूक क्षेत्रातील क्रांती आहे, त्यामुळे त्याची आत्तापासून सुरुवात केली नाही तर उशीर होईल. व्यासपीठावर बसलेले हे 3 अधिकारी प्रत्यक्ष पुण्याचा कारभार हाकतात आणि त्यांनीच ही मतं मांडली आहेत. आकारमान, लोकसंख्या, शेती आणि उद्योगधंदे या सर्वात पुणे राज्यातील एक मोठा जिल्हा आहे, त्यानुसारच जिल्ह्यात विकास कामं सुरू आहेत असं सांगतानाच रिलायन्स इन्फ्रा सारख्या कंपन्या विकास कामात रोडा आणत असल्याचं त्यांनी लपवलं नाही. त्यामध्ये वेळ याच्यामुळे लागला कारण पुणे जिल्ह्यामध्ये ऑलरेडी एक विमानतळ अस्तित्वात आहे आणि या विमानतळाचा जे रनवे आहे त्या रनवेच्या एक्स्ट्रीमली ॲब्सल्युटली पॅरलल रनवे हा अनु फक्त जर पॅरलल असेल तरच अनुज्ञेय आहे, कारण हा एक सैन्य एअरपोर्ट आहे आणि म्हणून बरेच लोकेशन्स किमान 10-11 लोकेशन्सला स्पॉट व्हिजिट करून एरियल सर्वे करून त्यांचे गुणदोषच्या विवेचन करून आणि मग शेवटी आपण एक लोकेशन फायनल केलं. स्मार्ट सिटी योजना असो, समान पाणीपुरवठा योजना, सायकल शेअरिंग पॉलिसी आणि आताची असलेली पार्किंग पॉलिसी, पुणे महापालिकेच्या या सर्वच योजना वादग्रस्त ठरल्यात आणि वादाचं मुख्य केंद्र ठरलं महापालिका आयुक्त कुणाल कुमार. आताची पार्किंग पॉलिसी ही कुणाल कुमार यांचीच, तीही वारात सापडली. पण संभाव्य पार्किंग शुल्कानं धास्तावलेल्या पुणेकरांना त्यांनी दिलासा दिलाय. लक्ष्मी रोडला जे रेट आहे ते लागू केले. लागू केल्यानंतर आता आपल्याला लक्षात येईल पॉलिसी शिवाय तिथे काय पार्किंग होते हे आपण सगळं बघतोय. पॉलिसी आल्यानंतर हे रेट लागल्यानंतर काय पार्किंग होते ते आपल्याला लक्षात येणार. रेट लागल्यानंतर ऑब्व्हियसली थोडं बदल होईल ना, काही लोक फेरविचार करतील वगैरे, दॅट डायनॅमिक्स विल कम टू नो. मग त्याच्यानंतर रेट रिव्हिजन बद्दल विचार करू वेदर इट इज रिक्वायर्ड ऑर नॉट. सो वी हॅव गॉट अ स्टार्टिंग पॉइंट, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. रस्ते वाहतूक, रेल्वे आणि विमान सेवा, जल वाहतूक यानंतर वाहतूक क्षेत्रात नवीन प्रकार आलेला नाही. हायपरलूप ही वाहतूक क्षेत्रातील नवीन क्रांती आहे. वाहतुकीचा हा नवीन प्रकार आत्ता स्वीकारला नाही तर उशीर होईल, त्यामुळे PMRDA हायपरलूपची चाचपणी सुरू केली आहे असं मत किरण गीते यांनी मांडलं. हायपरलूप हा एक असा म्हणजे 5वा टप्पा आहे ट्रान्सपोर्टेशन मधला की जो प्रॉमिसिंग आहे. आता आपण जिथे आपण स्पेसमध्ये आपण जाण्याचं स्वप्न बघतोय आणि अनेक लोकांनी माझ्यामध्ये बुकिंग पण केलेलं आहे की स्पेसमध्ये जाण्याचं, जेव्हा स्पेसमध्ये जाणं शक्य होणार आहे तेव्हा मुंबई पुणे हायपरलूप हे नक्कीच शक्य होईल. आपण 6 महिन्यानंतर तरी या प्रश्नाला आपण परत त्याला आपण रिव्हिजिट करू. अधिकाऱ्यांचं विजन चांगलं असलं तरी पुण्यात त्यांच्या समोर वाढती लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता, वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक समस्या अशी अनेक आव्हानं आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांना पुन्हा मदत लागणार ती राजकारण्यांचीच. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.